तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपला पक्ष भारत राष्ट्र समितीला म्हणजेच BRSला देशभरात नेण्याचं ठरवलंय. त्याला महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे. राज्यातील अनेक माजी आमदार खासदारांसह मोठ्या नेत्यांनी BRS पक्षात प्रवेश केलेला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही BRSने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. अशातच MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी मोठा दावा केलेला आहे. BRSच्या आधी 2 वर्षांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना MIMमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडेंना याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकजण आपला पक्ष वाढू शकतात, हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, असं असुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय.